नमस्कार, संवाद लाइव टीव्हीमध्ये आपले स्वागत। पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून। आपलं गाव आपली बातमी। विरोधक भाजपच्या निधीतून मंजूर कामाचं उद्घाटन करतात, ही कामं स्वतः केल्याचं सांगून जनतेची दिशाभूल करतात। ते खड्ड्यांसोबत सेल्फी काढतात, आम्ही विकास कामांसोबत सेल्फी काढू, अशा शब्दात बारामती लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय। कांचन कुल यांचा इंदापूर तालुक्यातील गावात गावभेट दौरा आयोजित केला होता, यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला। दरम्यान इंदापूर तालुक्यात शेती महामंडळाच्या सातबारावरील शेरा काढून टाकण्याचा प्रश्न सोडू, सोबतच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी हक्काच्या घराचा प्रश्न संसदेत मांडू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे। केवळ छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे अशा महापुरुषांची नावं घ्यायची, स्वतःला मावळा म्हणायचं आणि धडधडीत खोटं बोलायचं असला प्रकार सध्या मतदारसंघात सुरू आहे, अशी टीका आमदार बाबूराव पाचरणे यांनी कोल्हेंवर केली आहे। शिवसेना, भाजप, आरपीए, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटनेचे महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांची वाघोली इथं सभा पार पडली। यावेळी आमदार बाबूराव पाचरणे यांनी कोल्हेंवर शरसंधान साधलंय। जनमत बदलत नाही हे चित्र समोर दिसत असल्यानं अढळरावांवर खोटे नाटे आरोप करायचे त्याचाही उपयोग होत नाही, यामुळे जातीचं कार्ड वापरून सहानुभूती मिळवण्याचा प्रकार सुरू असल्याचं पाचरणे म्हणाले। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा एक दिलानं इतिहास घडवा, असं आवाहन डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलंय। जुन्नरमध्ये त्यांच्या प्रचारानिमित्त कोपरा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी कोल्हेंनी सर्वसामान्यांची ताकद एकवटली की इतिहास घडतो, यंदा इतिहास घडवण्यासाठी सर्वांनी एक दिलानं माझ्या पाठीशी उभे राहा, असं कोल्हे म्हणाले। यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर भाष्य करत संवाद देखील साधला आहे। महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पवारांविरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामधील कर्मचारी पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या कामाला जुंपलेत, असा आरोप त्यांनी केलाय। याबाबत बारणेंनी याआधीही तक्रार केली होती, मात्र संबंधितांवर कारवाई करण्यात न आल्यानं आता पुन्हा एकदा तक्रार करण्यात आली आहे। भाजप पक्षानं राफेल खरेदीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा केलाय, याची जर सखोल चौकशी झाली तर मोदी हे पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर नाही तर तिहार जेलमध्ये असतील, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर सणसणीत टीका केली आहे। पुणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारानिमित्त शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सभा पार पडली, या सभेमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारच्या अनेक धोरणांवर टीका केली। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, त्याला सर्वस्वी पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचं देखील चव्हाण म्हणाले। पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाइव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी। वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा samvadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 9665992992 या क्रमांकावर आजच संपर्क करा। संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चॅनल।